नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता आठवी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर एटीन बघूया ऍक्टिव्हिटी नंबर एटीन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे लर्निंग आउटकम्स कम्पिटन्सी स्टेटमेंट्स रीड टू सिक इन्फॉर्मेशन इन प्रिंट प्रिंट म्हणजे छापील इन्फॉर्मेशन जी दिली असेल ती मिळवायचा प्रयत्न करा प्रिंट मीडिया म्हणजे छापील पद्धतीची नोटीस बोर्डवर दिलेली असते साइन बोर्ड असतात त्याच्यावर दिलेले असते साइन बोर्ड्स तुम्ही पाहिलेले असाल ट्रॅफिक सिग्नलवर जास्त करून तुम्हाला ते दिसतात इन पब्लिक प्लेसेस न्यूज पेपर मध्ये तुम्हाला जी माहिती दिली असेल ती ती मिळवण्याचा प्रयत्न करा होर्डिंग्स वर दिलेली असते अँड टेक नोट्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन्स आणि त्याच्यातनं तुम्ही नोट्स लिहा वेगवेगळ्या प्रकारचे जे कम्युनिकेशन्स असतात त्याच्यावरनं सच ॲज पब्लिक नोटीस पब्लिक प्लेसवर काही नोटीस लावलेल्या असतात त्या नोटीस बघा फॉर्मल इनफॉर्मल लेटरचा आधार घ्या तुम्ही पर्सनल नोटचा विचार करा डाय डायरी एंट्री असते त्याचा पण विचार करा एसे असतील त्याच्यात दिलेली असेल माहिती ब्लॉग्स जे इंटरनेटवर बरेच ब्लॉग लिहिलेले असतात त्याच्यावर माहिती दिलेली असते रिव्ह्यूज दिलेले असतात त्याच्यावरची माहिती या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन तुम्हाला काय करायचे ती इन्फॉर्मेशन मिळवायची ओके मोस्ट ऑफ द मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला रस्त्याने जाताना होर्डिंग दिसतात न्यूजपेपर असतो आपल्याकडे वेगवेगळे ऍडव्हर्टाइज दिलेली असते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन तिथे दिलेले असतात साइन बोर्ड लावलेले असता तर त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे खऱ्या अर्थाने इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स तुमच्यासाठी काय इंस्ट्रक्शन्स आहे त्या बघा मॅक्स स्टुडंट्स रीड डिफरंट नोटीस अराउंड देम त्यांच्या स्टुडंट्सला त्यांच्या आजूबाजूला असलेली जी नोटीस आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस त्या त्यांना वाचायला सांगा रोड साईड सिंबल्स रोडच्या बाजूला सिंबल्स दिलेले असतात स्पीड लिमिट असतं किंवा स्पीड ब्रेकर असतं किंवा कॉलनीचे नावं असतात हे वेगवेगळ्या गोष्टी ज्या तिथे लिहिलेल्या असतात त्या वाचायला हव्या जसं काही नोटीस ऑन द स्कूल नोटीस बोर्ड स्कूल नोटीस बोर्डवर काहीतरी नोटीस दिलेली असते लेटर्स बाय व्हेरियस इन्स्टिट्यूशन टू द स्कूल स्कूलला काही लेटर्स आलेले असतात किंवा वेगळ्या इन्स्टिट्यूशनकडनं काही लेटर आलेले असतात नंतर न्यूज पेपर असतात अँड होर्डिंग्स होर्डिंग्स तुम्हाला माहिती असतं त्या होर्डिंग्सवरच्या ह्या सगळ्या नोटीस तुम्हाला बाजूला काढायच्या care त्या सगळ्या नोटीस तुम्ही एकदम काळजीपूर्वक वाचा प्रोवाइड डिक्शनरी ऑर एन एनसायक्लोपिडिया वेअर एव्हर नेसरीज नेसेसरी फॉर देम टू फाइंड आउट मोर अबाउट पर्टिक्युलर टॉपिक ऑर द मिनिंगफुल न्यू ऑर डिफिकल्ट वर्ड्स आता तुम्ही डिक्शनरीचा वापर करू शकता एनसायक्लोपीडिया एक जाड पुस्तक असं त्याचा तुम्ही वापर करू शकता की ज्याच्यातनं तुम्हाला खूप जास्त प्रमाणात माहिती मिळू शकते एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर बद्दल सुद्धा अँड इफ नॉट टीचर्स कॅन हिमसेल्फ प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन जर एखादा शिक्षक तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड नाही करू शकला और मिनिंग ऑफ द न्यू वर्ड्स टू द स्टुडंट्स आणि एखादे नवीन शब्द तुम्हाला नाही सांगू शकले शिक्षक शक्यतो असं होणार नाही पण इन केस असं झालं की त्यांना नाही समजली ती गोष्ट तर तुम्ही डिक्शनरीचा वापर करा एन्सायक्लोपीडियाचा वापर करू शकता इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स स्टुडंट तुमच्या काय इन्स्ट्रक्शन आहे बघा रीड द मटेरियल गिव्हन बाय द टीचर पॅरेंट्स केअरफुली जे मटेरियल तुम्हाला दिलं जाईल ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे आणि पॅरेंट्स तुम्ही सुद्धा त्यांना मदत करा टीचर्स तुम्ही मदत करा त्यांना ट्राय टू अंडरस्टँड कॉम्प्रिहेंड द मॅटर अकॉर्डिंगली जो काही मॅटर दिलेला असेल मजकूर दिलेला असेल तो तुमच्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा इन केस ऑफ न्यू अननोन वर्ड्स नवीन शब्द असतील तुम्हाला जे माहीत नसतील असेल किंवा कोणत्या कन्सेप्ट अशा माहीत नसतील यूज डिक्शनरी डिक्शनरीचा वापर करा और एन्सायक्लोपीडिया एन्सायक्लोपीडियाचा वापर करू शकता टू फाइंड आउट मोर जास्तीत जास्त शोधण्याचा प्रयत्न करा इफ यू डोंट फाईंड अ डिक्शनरी और अ मोबाईल फोन मोबाईल फोनने सापडला ने सापडली विथ इंटर इंटरनेट प्लीज आस्क युअर टीचर अबाउट डिफिकल्टी तुमच्या मोबाईल फोनवर इंटरनेट नसेलच तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना मात्र विचारा पण ही गोष्ट ही ऍक्टिव्हिटी मात्र व्यवस्थित करायची म्हणजे सगळ्याच करायचे ही पण व्यवस्थित करूया आपण आता लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये बघा एकदम छान आहे आपल्याला चित्र पाहिजे त्याच्यावरची नोटीस आपल्याला वाचायची बघा ठीक आहे लुक ॲट द गिव्हन पिक्चर केअरफुली अँड वेअर यू सी देम तुम्ही याच्यामध्ये काय बघता तुम्ही लक्ष द्या पब्लिक नोटीस पहिली पब्लिक नोटीस तुम्हाला दिली आहे द नेक्स्ट मिटिंग ऑफ सिटी काउन्सिल विल बी ऍट सेवन पी एम इन द बेसमेंट पुढची जी मिटिंग आहे ती सिटी काउन्सिलला सात वाजता आहे बेसमेंटमध्ये ऑफ द एलिमेंटरी स्कूल स्कूल एलिमेंटरी स्कूलच्या बेसमेंटमध्ये आहे यू मस्ट साईन इन बाय सिक्स थर्टी पी एम साईन इन म्हणजे काय तुम्हाला तिथे केव्हापर्यंत यायचं आहे साडे सहा पर्यंत यायचं आहे सिक्स पीएम टू बी अलाउड टू अटेंड साडेसहा पर्यंत तुम्ही जर तिथे आले तर तुम्हाला अलाउड केलं जाईल ही पब्लिक नोटीस आहे ओके ही फर्स्ट सेकंड प्लीज बी सेफ काळजी म्हणजे स्वतःची काळजी घ्या कशी डू नॉट स्टँड सिट क्लाइम ऑर लीन ऑन फेन्स तिथे फेन्स दिलेली मागच्या बाजूला बघा ओके तारेचं आहे तर ता त्याच्यावर तुम्ही चढू नका त्याच्यावर बसू नका त्याच्यावर तुम्ही वाकून बघू नका ओके इफ यू फॉल तुम्ही जर पडले अॅनिमल्स कुड एट यू अनिमल्स तुम्हाला खाऊ शकतील अँड डॅट माईट मेक देम सिक आणि त्याच्यामुळे ते आजारी पडतील थँक्यू हे कुठे पाहतो पाहतो आपण तर झू मध्ये बघतो कळतंय ना तुम्हाला नंतर थर्ड ऍक्टिव्हिटी बघा म्हणजे थर्ड पिक्चर बघा होर्डिंग आहे मस्तपैकी लावलेलं ला। तर ट्रॅव्हो आता हे इथे काय लिहिलेलं हे दिसत नाही जरा क्लिअर पिक्चर नसल्यामुळे पण ट्रिप ॲट युअर क्लिक ट्रिपला जायचं आहे म्हणजे तुम्ही एक ट्रॅव्हल एजंट आहात म्हणजे ट्रॅव्हल एजंटकडे जाणार मग तिथून तुम्ही फिरायला जाणार डब्ल्यू 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 डॉट माय ट्रॅव्हो डॉट कॉम ह्याचं ते तिथे एक ऍडव्हर्टिजमेंट त्यांनी दिलेली आहे तर त्याच्यावर तुम्ही जाऊन तुम्हाला ट्रॅव्हलिंग करता येणार आहे म्हणजे हे एक होर्डिंग आहे त्याच्यासाठीची ट्रॅव्हल एजन्सीची नंतर पुढचं पिक्चर बघूया आपण हिलो हिरो इलेक्ट्रिक चार्ज अप ऑफर इलेक्ट्रिक बाईकची ऑफर तुम्हाला त्यांनी इथे दिलेली आता हे एक न्यूज आर्टिकल किंवा पॅम्पलेट आपण त्याला म्हणू शकतो त्या प्रकारचं आहे तुम्ही वीस हजार रुपये भरा आणि पूर्ण ऍड काही दिसत नाही पण एक गाड्यांची ऍड आहे त्याच्यातन तुम्ही काय करायचंय तर ही गाडी अपग्रेड करा अप ऑफर वगैरे असं काहीतरी त्यांची ही ऑफर आहे ही पब्लिक नोटीस ही नोटीस आणि ही नोटीस सेम आहे काहीच बदल नाही याच्यामध्ये नंतर फिफ्थ नोटीस बघा प्लीज कीप सेफ डिस्टन्स आजकाल आपण हे बघतोय प्लीज कीप सेफ डिस्टन्स कुठे बघतो आपण हॉस्पिटल्समध्ये बघतो पब्लिक प्लेसेसमध्ये बघतो ड्यू टू कोविड आपण या गोष्टी पूर्णपणे फॉलो करतोय पण ह्या गोष्टी आपण मोस्ट ऑफ द टाइम हॉस्पिटलमध्ये फॉलो करतोच करतोच म्हणजे कोविडच्या अगोदर सुद्धा आपण ह्या गोष्टी फॉलो करत होतो समजतंय आता एक्सपेक्टेड आन्सर याच्यावर त्यांनी दिलेले बघा काय इन द शॉप ऑन द रोड्स इन द न्यूजपेपर पार्क झूज ऑफिस स्कूल एटसेट्रा या ह्या ज्या सगळ्या ऍड्स आपल्याला या, आप या ठिकाणी बघायला भेटू शकता डिस्कस वाय डू पीपल मेक देम पीपल म्हणजे लोक हे का बनवता ह्या अशा प्रकारच्या ऍड्स का बनवता तर काय म्हणता येणार आहे ॲडवर्टिज देअर प्रॉडक्ट त्यांचे प्रॉडक्ट जसं गाड्यांचे ऑफर आहे गाड्यांवर काही ऑफर आहे किंवा गाडीची ऍडव्हर्टाइज आहे मग त्यांच्या प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइज करताय इथे ट्रॅव्हल वाले त्यांच्या प्रॉडक्टची म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या हे करताय ऍडव्हर्टिजमेंट करताय टू इन्फॉर्म यू ऑर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला माहिती सांगण्यासाठी किंवा तुमच्या माहितीसाठी जसं आता झूच्या बाजूला तो बोर्ड लावलाय लोक अगाव असता काही ते त्या वरून फेन्सिंग वर चढणार पडले वाईल्ड अॅनिमल आहे चावला वगैरे चावला म्हणण्यापेक्षा खाल्लं तर मारून टाकलं तर म्हणून त्यासाठी इन्फॉर्मेशन असतं तुमच्यासाठी वॉट डू वी कॉल देम त्यांना आपण काय म्हणायचं तर आपण त्यांना म्हणू शकतो इन्फॉर्मेशन आहे ही पब्लिक नोटीस आहे नोटिस आहे हे आपण त्यांना म्हणू शकतो मी नाव जे सांगतो ते लक्षात ठेवा पब्लिक इन्फॉर्मेशन तुम्ही त्याला म्हणू शकता होर्डिंग्स तुम्ही म्हणू शकता त्याला पॅम्फलेट तुम्ही असं म्हणू शकता हे सगळे याच्यात आहे ओके बघा टीचर ट्रायज टू एलिक्ट एलिसिट फ्यू नेम्स फ्रॉम द स्टुडंट्स अँड नेम्स द रिमेनिंग पिक्चर फॉर एक्झाम्पल जसं एक्झाम्पल काय दिले सिंबल्स आहे त्याच्यात सिंबॉल दिलेले त्यांनी रोड साइन्स आहेत पॅम्फलेट्स त्यांनी दिलेले होर्डिंग्स आहे बॅनर्स आहेत पब्लिक नोटीस त्याच्यात आहे पेपर कटआउट्स आहे जसं पेपर कटआउट पण त्याच्यात होतं एटसेट्रा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे नऊ रीड द मॅसेज दॅट धिस पिक्चर घेऊ तुम्ही तिथे मॅसेज मॅसेज जो पाहिलेला आहे रीड द मॅसेज दॅट गिव धीस पिक्चर घेऊ याच्यात आपल्याला काय मेसेज भेटतो इथून आपल्या ट्रॅव्हलिंग एजंटचा माहिती भेटते म्हणजे ट्रॅव्हलरचा मेसेज इथे आपल्याला भेटतो इथे आपल्याला सेफ्टीसाठी ही ज्या हा जो बोर्ड आहे हा सेफ्टी दिसतो सेफ्टी सांगतो इथे आपल्याला एका मीटिंग अटेंड करायची त्याच्याबद्दल इथे आपल्याला माहिती मिळते हे पॅम्फलेट वरनं आपल्याला काय गाड्यांची ऑफर आहे ते कळतंय आणि इथे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिल्या आहे कळतंय म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला भेटतात आता सॉल्ड ऍक्टिव्हिटी मध्ये बघा काय मेक फोर टू फायव्ह ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स स्टुडंटचा चार पाच जणांचा ग्रुप तयार करायचा आहे अँड अलॉट देम पिक्चर फ्रॉम द अबव्ह गिवन पिक्चर्स वर जे पिक्चर्स दिलेले तेच पिक्चर तुम्ही स्टुडंट्सला इथे सांगा स्टुडंट्स त्यांना जे पाहिजे ते पिक्चर्स इथे पिकअप करू शकता म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल जास्तीत जास्त बोलता येईल आज देम टू ऑब्झर्व द पिक्चर्स केअरफुली अँड डिस्कस ऑन पिक्चर्स तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्यावर तुम्ही चर्चा करा वेअर यू सी दिस पिक्चर तुम्ही जिथे हे पिक्चर्स जे पिक्चर्स बघताय अँड व्हॉट मॅसेज इज गोइंग ऑन तुम्ही लिहून ठेवायचा आहे मेक अ नोट इट इन युअर नोटबुक हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे कळतंय अल्सो टू यूज डिक्शनरी वेर एव्हर रिक्वायर्ड जिथे तिथे डिक्शनरी तुम्हाला वापरता येईल तिथे तुम्ही याचा डिक्शनरीचा वापर करा आता प्रॅक्टिसमध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे टीचर प्लीज ऑब्झर्व पिक्चर्स केअरफुली अँड डिस्कस वेअर यू सी दिस मॅसेज ऑर नोटीस तुम्ही हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला हे मॅसेज कुठे दिसतात तर पॉसिबल आन्सर काय स्टुडंट काय म्हणतो रोड साइड स्कूल्स ऑफिसेस पब्लिक प्लेसेस पार्क्स हॉस्पिटल्स होटेल्स ऑन गुड्स ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट व्हेकल्स एट्रा या ठिकाणी आपल्याला हे मॅसेज दिसत असतात सेकंड टीचर ना पर्पज ऑफ द मॅसेजेस मॅसेजेसचा पर्पज काय म्हणजे मुख्य कारण काय उद्देश काय त्यांचा स्टुडंट काय म्हणेल त्याच्यावर फॉर गिव्हिंग इन्फॉर्मेशन माहिती देणं कशा होतात द दाईझिंग द प्रोडक्ट्स एखाद्या प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइज करणं जाहिरात करणं फॉर कस्टमर्स इन्फॉर्मेशन कस्टमर्सला इन्फॉर्मेशन मिळावी याच्यासाठी एटसेट्रा इन द पिक्चर्स हे पिक्चर मध्ये तुम्हाला सांगितले टीचर गिव्ह डिफरंट पिक्चर्स टू इच ग्रुप प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे चित्र तुम्ही द्यायचं देन सेम टू सर्क्युलेट द पिक्चर टू इच ग्रुप आणि पहिले एका ग्रुपने एक पिक्चर घ्यायचं त्याच्यावर त्यांनी चर्चा करायची बघायचं आणि नंतर परत सर्क्युलेट करायचं म्हणजे दुसरा ग्रुप सुद्धा त्याच्यावर डिस्कशन करू शकेल ओके नंतर फोर्थ काय टीचर वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इच ग्रुप विल कम इन फ्रंट अँड डिस्क्राइब द पिक्चर अँड द मेसेज गिवन आता पिक्चर ऍक्च्युअली मी तुम्हाला डिस्क्राईब करून दाखवलंय दोन ते तीन वाक्यामध्ये जास्त नाही पण तोच मॅसेज तुम्ही तुमच्या वही मध्ये फक्त नोट डाऊन करायचा आहे मी ऑलरेडी सांगितलेलं ते रिवाइंड करून तुम्ही तो मेसेज तुमच्या वही मध्ये नोट डाऊन करा एक्सटेन्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला टीचर कॅन प्ले अ मॅचिंग ऍक्टिव्हिटी टू चेक स्टुडंट अंडरस्टँडिंग आता ह्याच्याच टीचर्स तुम्हाला काय करायचंय तुम्ही वेगवेगळे होर्डिंग्स त्यांना दाखवा नंतर त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सांगा की जेणेकरून जसं बस स्टॉपवरच्या होर्डिंग्स असतील किंवा तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच्या होर्डिंग्स असतील किंवा रस्त्याने जाताना तुम्हाला वेगवेगळे ऍडव्हर्टिजमेंट दिसतात त्या होर्डिंग्स तुम्ही त्यांना दाखवा आणि त्यांना त्याच्याबद्दल त्या नोटीसबद्दल लिहून ठेवायला लावा म्हणजे ही ऍक्टिव्हिटी ते करू शकता टीचर कॅन आट टू कलेक्ट ऑर ड्रॉ आऊट द नोटीस टीचर तुम्हाला काय करायचंय टू तुम्ही कलेक्ट करा ती तुम्ही करा। वे, 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 नोटीस तुम्ही कलेक्ट करा वेगवेगळ्या नोटीस कलेक्ट करा मॅसेजेस तुम्ही कलेक्ट करा दे कम अक्रॉस जे ज्या ज्या मेसेज पर्यंत ते स्टुडंट जातील म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने एक मॅसेज सांगितला दुसऱ्याने वेगळा सांगितला तर ते कलेक्ट करा ते सॉर्ट आउट करा आणि सगळे मॅसेज स्टुडंट्सला तुम्ही परत डिलिव्हर करा म्हणजे स्टुडंट्सला बल्क क्वांटिटीमध्ये हे मॅसेज कन्व्हे होतील प्रिपेअर फ्यू वे नोटीस और साइन दॅट कुड बी युजफुल फॉर अदर स्टुडंट्स इन द स्कूल स्टुडंट्स तुम्ही वेगवेगळे नोटिस बोर्ड शाळेसाठी तयार करा किंवा तुम्ही जसं शाळेमध्ये टॉयलेट कुठे आहे प्रिन्सिपल्स कॅबिन कुठे आहे नवीन जो येणार आहे त्याला कसं कळेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे वेगवेगळे वेग वे साइन बोर्ड तयार करा म्हणजे तुम्हाला साइन बोर्ड काय हे सुद्धा कळेल कळतंय तुम्हाला इव्हॅल्युएशन बघा इव्हॅल्युएशन काय मग आपलं आजचं मॅचिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द पिक्चर अँड मॅसेज इम्पॉर्टेड ऍक्टिव्हिटी तुम्ही तयार केली तुम्ही मॅसेज पाहिला तुम्ही नोटीस बोर्ड पाहिले टॅम्पलेट पाहिले पिक्चर्स पाहिले आणि त्याच्यावरनं तुम्ही नोटीस वेगवेगळे नोट लिहून घेतले फॉर एक्झाम्पल रोड साईन साईन वर्क ऑन रोड इज प्रोग्रेस सो आयदर यूज डायव्हर्जन ऑर टेक यू टर्न म्हणजे वेगवेगळे हे साईन तुम्ही रोडवर बघता दीक्षा ऍपचा क्यू आर कोड नाही तो शेअर नाही करू शकत तुमच्यासोबत माय टेक अवे काय शिकलो मग आपण आज डिफरंट प्लेसेस वेअर आय सी द नोटीस वेगवेगळे जागा जिथे आपण ह्या नोटीस बघतो होर्डिंग्स बघतोय पॅम्फलेट बॅनर ह्या गोष्टी आपण आज शिकलो ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या नोईंग द नेम्स ऑफ दिस फॉर्म्स ऑफ मॅसेज ह्या फॉर्म्स ऑफ मॅसेज वेगवेगळे तुम्ही वापरता कुठे वापरता ते तुम्हाला कळलाच नोटिसेस काय असतात होर्डिंग्स काय असतात पॅम्फलेट्स काय असतात बॅनर्स काय असतात तुम्ही खूप हुशारे स्टुडंट तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहितीये ओके थर्ड कॉम्प्रिहेंडिंग द मॅसेज गिव्हन इन द इन धिस नोटीस अँड युझिंग द इन्फॉर्मेशन फॉर अपडेटिंग डेमसेल्फ आता ह्या ह्या ज्या ऍक्टिव्हिटीचा खरा उद्देश काय होता की तुम्हाला या गोष्टी तर माहितीच आहे पण तुम्हाला हे मॅसेज सांगितल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती याच्यातनं भेटते समजतंय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ